मिळाले आल्याच 2 माणसं उठून गेली. मी अजून एक शब्दही नाही उच्चारला तरच पळापळ सुरू झाली. त्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की मी काय पट्टीचा वक्ताय. म्हणजे बोलायला सुरुवात व्हायच्या आधीच धावपळ. बेडेकरांनी माझा इतका परिचय करून दिलाय की तुम्हाला असं वाटलं की आता काय 2 तास सोडत नाही हा माणूस. पण असं काही नाही. मला असं बाळासाहेबांनी फोन केला आठवड्याभरापूर्वी की आपला कार्यक्रम आहे. मी म्हटलं मालकांचा आदेश आहे तर जायलाच पाहिजे. आणि बाळासाहेबांनी जेव्हा जेव्हा मला बोलवलं तेव्हा तेव्हा मी मला जमेल तेव्हा आलेलो आहे. तर मला इथं बोलवलं, आपल्याशी समोर उभं केलं, आपल्याशी संवाद साधायची संधी दिली, त्याबद्दल मी बाळासाहेबांचे आभार मानतो. अशा कार्यक्रमाला बोलवलं की मला असं वाटतं की आता काय करावं, कसं काय करावं, मुळात काय कपडे घालावे तिथून सुरुवात. म्हणजे अध्यक्ष असण्यापेक्षा अध्यक्ष दिसणं जास्त महत्त्वाचं आहे. मग मी खूप विचार करतो की कसं दिसेल मी घालून. मग मी ठरवतो की आपण पांढरे कपडे घालू. पांढरे कपड्याचं असं आहे की मी इतका उठून दिसतो तुम्हाला सर. म्हणजे बसून पाहिलं तरी उठून दिसतो. पण नंतर माझ्या एका हितचिंतक मित्राने मला सांगितलं, पांढरा शर्ट घालतोस फार डोळे होत ते ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर बघितल्यासारखं. मग म्हणून मी असे पिवळे पिवळे थोडेसे मधले पिधले कपडे वापरायला लागलो. मी कुठल्या सिनेमात काम करायला गेलो गावामध्ये कुठे शूटिंग असलं तर साधारणतः लोक असं विचारतात ना की कोण कोण आहे, हा हे हिरो कोण आहे. ते एका सिनेमात मी होतो. त्या असिस्टंट दिग्दर्शकांनी सांगितलं, असिस्टंट डायरेक्टरनी, की हे हिरो आहेत. त्या गावातल्या लोकांनी असं बघितलं माझ्याकडे, हे चले हा हिरो नाही. माझा जो स्टाफ होता, माझा बॉय आणि मेकअपवाले, ते काही लोकांना माझ्याजवळ येऊ देत नाही. तर काही काही लोक जवळ येऊ देत नाहीत म्हणून राग कसा काढतात, चले ते काय आला काय बघायचं. म्हणजे बघू दिलं तर चांगला, नाही बघू दिलं तर काय बघायचं. असे माझे अनुभव. एकदा प्रभात सिनेमाच्या बाहेर, प्रभात थिएटर पुण्याचं, त्याच्या बाहेर मी उभा होतो. माझा पहिला सिनेमा नॉट ओनली मिसेस राऊत नावाचा. माझे बहुतांश सिनेमे मी आणि परीक्षकच बघतात. सामान्य प्रेक्षकांपर्यंत बहुधा येत नाहीत, ते तिकडेच अवॉर्डला वगैरे इकडे तिकडे महोत्सवात फिरत असतात. तर तो माझा पहिला सिनेमा. त्यानंतर खूप लोक माझ्या सहाय्य घेत होते इकडून इकडून. मी पण सहाय्य देत होतो आणि त्या दिवशी मी सहाय्य देता देता सही शिकलो. कारण त्याच्या आधी सही द्यायची किती वेळ आलेली नाही. मग त्या दिवशी म्हणजे ज्या 5-50 सह्या दिल्या मी, 50-52, त्यात शेवटची सही बऱ्यापैकी आली. म्हटलं ही फायनल, इथून पुढे आपण हेच करायचं. इकडून एक जण सही घेतो, मी देतो परत देतो येतो. इकडून पाठीमागून एक हात आला, मला हातच दिसला. मी हातातला कागद घेतला, त्याच्यावर सही केली माझी. मग सगळे निघून गेले. तुम्ही सहज पाठीवर बघितलं, तो माणूस उभा होता ज्याचा हात होता तो समोर आला असा. मला म्हटलं की मला एक सांगा, तुम्ही आत्ता जो सिनेमा सुटलाय त्याच्यातले आहेत का जो भरणार आहे त्याच्यातले आहेत? मी म्हटलं तुम्हाला माहीत नाही, मग सही कशाला घेतली ती? नाही आपल्याकडे नाही असं नको व्हायला ना, सगळे घेत होते म्हणून मी घेतो. अशा सहीच्या निमित्ताने एकदा एका शाळेमध्ये गेलो होतो मी. तिथे एक मुलं सह्या घेत होते, मुलं मी सह्या देत होतो. एक मुलगी मला म्हणली, मला जरा चांगली द्या. मला अजून नाही चांगली सही कशी नाही. मला इथून तुम्हाला मार्गदर्शन करायला सांगितलंय आणि आतापर्यंत ते सोडून मी सगळं बोलतोय.
आणि अलीकडे कुणाला काही सांगावं असं काही राहिलेलं नाही. फेसबुक आणि व्हॉट्सअपमुळे सगळ्यांना सगळं येतं, सगळ्यांना सगळ्या विषयावर बोलायचे अधिकार आहेत, सगळ्यांना सगळं येतं. ह्यांनी कसं वागायला पाहिजे तेही तुम्ही सांगता, त्यांनी कसं वागायला पाहिजे हेही तुम्ही सांगता. तर मी काय त्या फंदात जाणार नाही, कारण आपण सगळे ज्ञानी लोक आहात. सगळ्याकडे व्हॉट्सअप आहे, सगळ्याकडे फेसबुक आहे, सगळ्यांना गुड मॉर्निंगपासून संध्याकाळचं गुड नाईटपर्यंत सगळे मेसेज येतात जातात, त्या सगळ्यांना सगळं माहीत आहे. मी ज्या क्षेत्राशी संलग्न आहे, ज्या क्षेत्राशी मी काम करतो, मीही इथेच तुमच्यासारखा बसायचो आणि इकडे वक्ते भाषण द्यायचं. मला नेहमी वाटायचं की मला तिथून इथपर्यंत प्रवास करायचा. मला नेहमी वाटायचं की आपण व्यासपीठावर जावं, आपण कितीतरी बोलावं. मी असं बोललं तरी लोक हसत. काय काही लोकांना वाटलं की पैसे देऊन माणसं आणली की काय हसायला. काहीही बोला हसतात लोक. मी म्हटलं मला भाषण करायला शिकायचं, मला प्रमुख कोण व्हायचं काय. पण ज्या दिवशी आपण हसलो नाही तो दिवस आपला वाया गेला असं मी समजतो. त्यामुळं हसायलाच पाहिजे, फक्त कुठे हसायला पाहिजे हे बघेल. माय फादर डाईड टुडे यालाही लाईक करणारी माणसं आहोत आपण, है ना. कुणी टाकतात मेसेज की माय फादर इज नो मोर लाईक. ह्या जनरेशनचा हा ही विचार करण्याची पद्धत आहे. मी दिल्लीला शिकलो, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा नावाची एक संस्था, जिथं दरवर्षी फक्त 20 मुलांना ॲडमिशन मिळते. आता काहीतरी 22-26 झालेली आहे. भारत आणि सार्क म्हटले जेवढे देश आहेत त्यांची ती मिळून ती परीक्षा होते, त्यातून फक्त 20 लोक घेतात. 95 साली मी ती परीक्षा पास झालो होतो, त्यानंतर मी तिथे ॲडमिट झालो. तिथून पास झाल्यावर काय करावं असं मला वाटलं. मुंबईला जाऊन कोण काम देईल आपल्याला, एवढीशी मान, एवढीशी 28 कंबर, तुम्ही कोणीच दिसत नाही ना. मला सारखं वाटायचं की आपण काय आहोत, म्हणजे मुंबईला जाऊन आपण काय काम करणार आहोत. मला सारखं वाटायचं की चौकीदार, पिऊन, सिक्युरिटी गार्ड, पोस्टमॅन, मला काही दिसतच नव्हतं. की मला वाटायचं की आपण काय शिपायची आणि सिक्युरिटी गार्डचं काम करायला आपण शिक्षण घेतलं एवढं मोठं. मला वाटलं अजून काहीतरी शिकायची गरज आहे. मग मी पुण्याला आणखी एक संस्था आहे, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, ज्याला आपण FTII म्हणतो, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, दॅट इज NSD अँड फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII. ह्या दोन्ही संस्थातून पास झालेला महाराष्ट्रातला मी एकटाच आहे. ते पास होऊनही मी नगरला आलो. आणि येताना एकटाच आलो. आणि मग सिग्नल वगैरे, तेव्हा सिग्नल नवीन आले होते, तर आपल्याकडे जोवर तुम्ही पडद्यावर दिसत नाही तोवर लोक तुम्हाला नट मानत नाही. तेव्हा टेलिव्हिजनचं एवढं प्रमाण नव्हतं, म्हणजे केबल नेटवर्क एवढं नव्हतं, एकच टेलिव्हिजन होतं, नॅशनल नेटवर्क. तर लोक मला असे बघून म्हणायचे, कधी दिसता पडद्यावर, हे एवढं मनाला वाईट वाटायचं. पण काहीच करत नाही. कसं बसं हळूहळू सुरू झालं, एक सिनेमा, दोन सिनेमा. आणि पहिल्या सिनेमाला जेव्हा अवॉर्ड मिळाला, आणि जे आपण अवॉर्ड फंक्शन्स बघतोय घरी बसून TV बघतो, त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये तुमच्या नावाची खुर्ची विशेष निमंत्रित म्हणून जेव्हा असते, तेव्हा फारच बरं वाटतं. आलेलं काम, आलेली संधी, मामच्या क्षेत्रामध्ये जिथे मी काम करतो तिथे एकच चान्स आहे. एकदा करून गेलात की संपलं, त्यानंतर परत काही चान्स नाही. बाकीच्या क्षेत्रामध्ये एक चान्स, दोन चान्स, तुम्ही समजा IAS आहात तर तुम्ही पुढच्या वेळेस अटेम्प्ट करू शकता. कुठली परीक्षा असेल तर तुम्ही दुसऱ्या वेळेस परत ट्राय करू शकता.
पण इथं काय तशी सोय नाही, त्यामुळे पहिलाच चान्स माझं पहिलं नाटक होतं ती फुलराणी, वामन केंद्रे यांनी ते बसवलं होतं. त्या नाटकासाठी सुद्धा मला पहिल्याच वर्षी अभिनयाचं पारितोषिक मिळालं, आणि पारितोषिक मिळालं की तुमचा प्रवास सोपा होतो. आर्टच्या कलेच्या क्षेत्रामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला पुरस्कार मिळतो तेव्हा तुमचं कामही काम येण्याचं प्रमाणही वाढतं आणि तुम्ही तुमच्या मानधनात वाढ करू शकता. पूर्वी लोक तुमचं मानधन ठरवत होते, त्यानंतर तुम्ही तुमचं मानधन तुम्ही ठरवायला, तुम्ही सांगता की मी इतके पैसे घेणार या सिनेमाचे, मी तितके पैसे घेणार, किंवा मला हे करायचं नाही. तुम्हाला एक चॉईस निर्माण होतं, तुम्ही सांगू शकता की मला या सिनेमात नाही काम करायचं, तुम्ही सांगू शकता की मला करायचं नाही. मग मी मला वाटले ते सिनेमे केले. मगाशी म्हटल्याप्रमाणे मी केलेल्या 80% सिनेमांपैकी 100% सिनेमांपैकी 80% सिनेमे फक्त परीक्षकच बघतात, कारण ते जगभर बाहेर फिरत असतात आणि मराठी सिनेमाचं पाहण्याचं प्रमाणही आपल्याकडे कमी आहे. आपण नेहमी असं म्हणतो की मग वेगवेगळे मराठी सिनेमे यायला पाहिजेत, सिनेमे यायला पाहिजेत हे खरं आहे, पण सिनेमे बघायला जायला पण पाहिजे हे म्हणजे निर्माण करणाऱ्यांनी सिनेमे निर्माण करायचे आणि बघायला जाणं ज्यांच्यासाठी ज्यांच्यासाठी निर्माण केलेत त्यांनी ते बघायला जायचंच नाही. म्हणजे जेवढी जबाबदारी सिनेमा निर्माण करणाऱ्यांची आहे तेवढी जबाबदारी त्या प्रेक्षकांची पण आहे. आपण जेव्हा साऊथ इंडियामधले पिक्चर बघतो, आपण बघतो की रजनीकांत यांचा सिनेमा आला किंवा नागार्जुन यांचा सिनेमा आला, तर आठवडाभर आधी त्यांचे सिनेमे बुक असतात ॲडव्हान्स बुकिंगला, कारण त्या लोकांनी त्या मंडळींनी त्यांचा त्या भाषेविषयी असलेला आदर आहे, त्या भाषेविषयीचं त्यांचं प्रेम आहे. त्यांना त्यांचा सिनेमा त्यांच्या भाषेतला सिनेमा बघायला फार आवडतो. नेमकी हीच तफावत आपल्याकडे आहे की आपल्याला नेमका मराठी सिनेमा बघायला आवडत नाही. चांगले सिनेमे आहेत का नाही हे गेल्यावरच कळेल सिनेमाला. सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघितल्याशिवायचा आपण तो काय ते मोबाईलमध्ये कधी येईल, पायरेटेड कॉपी कधी निघेल, मग ते बघू, मग शेअरवर शेअर आणि मग सिनेमा थिएटर रिकामं पडतं. मला या निमित्तानं ही गोष्ट तुमच्यासमोर अधोरेखित करायची आहे की शक्यतो चांगला सिनेमा असेल, तुमच्या वाचनात त्याबद्दल आला असेल, तर सिनेमाचं तिकीट काढून सिनेमा थिएटरमध्ये जाऊन तुम्ही पाहायला पाहिजे, कारण ती इंडस्ट्री जगवायचं काम तुमचं आमचं आहे. आपण सगळेच पायरेटेड व्हर्जन बघायला लागलो, तुम्हाला मी सांगतो पायरेटेडचा पैसा कुठे जात असेल, चुकीच्या कामांसाठी जातो. चुकीच्या कामांसाठी आपले पैसे का पुरवायचे, मग आपणही बहुतेक चुकीचंच काम करतो त्या अर्थाने असं वाटतं. तुम्हाला जेव्हा शक्य आहे तेव्हा तुम्ही थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघायला पाहिजे. पेडेकर यांना माहीत असेलच, मी नेहमी एक गोष्ट सांगतो की कलावंत म्हणून माझं काय म्हणणं आहे. वादक कवी त्याच्या कवितांमधून सांगत असतो की त्याला काय म्हणायचं, कादंबरीकार त्याच्या कादंबरीमधून सांगत असतो त्याला काय म्हणायचं, लेखक पत्रकार आपलं आपलं म्हणणं मांडत असत आपापल्या क्षेत्राचा आधार घेऊन. कलावंत काय करत असतात, ऍक्टर काय करत असतात, अभिनेते काय करत असतात, त्याबद्दल एक छोटंसं रूपक आहे तुम्हाला सांगतो. म्हणे एका गावात झाली दंगल, एक कविता आहे. म्हणे एका गावात झाली दंगल, झाला तपास सुरू, उभा राहिला खटला, एका मागून एक आरोपी कोर्टात न्यायालयात येत होते. जज साहेबांनी विचारलं हा कोण आहे, वकिलांनी सांगितलं हा दंगल झाली तुझा गट होता, त्या गटाचा हा कार्यकर्ता आहे. जज साहेब त्याला खालून वर बघितलं असं हा कार्यकर्ता आहे, हा दंगलीला कारणीभूत आहे, त्याला एक 10 फटके मारा आणि सोडून द्या. आहे का अजून कोणी आरोपी? वकील म्हणाले आहेत, अजून आहे. कोण आहे बोलवा, हा कोण आहे? हा म्हणे हा तो जो दल आहे त्याचा प्रतोद आहे, प्रवक्ता आहे. जसं त्याला बघितलं अच्छा हा प्रवक्ता आहे, हा भडकवतो, त्याला 1-20 फटके माराने सोडून द्या. अजून आहे का कोणी? वकील साहेब म्हटले आहे, अजून एक जण आहे. कोण आहे? हा हा त्या दलाचा प्रमुख आहे,
हा दंगलीला कारणीभूत आहे. दत्तसाहेब म्हटले याला 30-40 फटके माराने सोडून द्या. अजून कोणी? वकील साहेब म्हटले अजून एक जण आहे. एक जण आला उभा राहिला. दत्तसाहेब म्हणाले हा कोण आहे? हा कलाकार. दत्तसाहेबांनी त्याला अपाद मस्तक न्याळलं. कलाकार आहे. त्याला 1000 फटके मारा. कलावंत या गावात असतात दंगली होतातच कशा? कुठल्याही देशाचं, कुठल्याही राज्याचं, कुठल्याही कॉलनीचं, वाडी वस्तीचं, सांस्कृतिक आरोग्य सांभाळायचं काम असतं कलाकाराचं. तर आपण तुमच्यातले काही कलाकार असतील तर हे आरोग्य सुदृढपणा हे टिकवायचं तुमचं आमचं काम आहे. हा जो धागा आहे एकमेकामधला तो विणायचं काम आपलं. तो धागा घट्ट विणला ती वीण मग सैल होणार नाही आणि मग एकमेकावर दगड फेकायची वेळ येणार नाही. एकदा असेच एक वक्ते भाषण करत होते. एक 1.5 तास झालं ते काय थांबेल ना. कोणती चिठ्ठी पाठवली की थांबा थांबा बोलू द्या ना. इकडे मला चिठ्ठी आली आता मी भाषण संपवणारच आहे पण एक जाता जाता सहज सुचलं म्हणून सांगतो असं म्हणून त्यांनी परत भाषण सुरू केलं. त्यांना जे जाता जाता सहज सुचलं होतं तेही 20-22 मिनिटाचं होतं. आयोजकांना कळे ना काय करावं ह्या माणसाचं. रमले ते मग त्यांना कविता सुचली. ही कविता मला तुम्हाला सांगितलीच पाहिजे असं म्हणून त्यांनी ती अख्खीच्या अख्खी कविता प्रेक्षकांना ऐकवली. ती कविता ही 10-12 मिनिटाची होती. काय लोकांना कळे ना. आणि मग त्यांना आईची आठवण आली आणि मग त्यांनी आईवरून एक कविता ऐकवली. लोकांना कळे ना काय करावं या माणसाचं. कुठेतरी म्हटलं अहो घड्याळ बघा घड्याळ तिकडून. तो म्हटला मी घड्याळ वापरत नाही. तो म्हटला घड्याळ सोडा पण पाठीमागचं कॅलेंडर तरी बघा दिवस बदलायची वेळ आली. अशी वेळ माझ्यावर येऊ नये अशी चिठ्ठी मला येऊ नये त्या आधीच तुम्हा सगळ्यांची रजा घेतो आणि तुम्हा सगळ्यांना सुयश. आता यानंतर सरांशी आपला संवाद. आपल्यातल्या काही जणांना अनेकांना जे काही प्रश्न असतील ते आपण सरांना विचारू शकता. सर आज बरेच वर्ष झाले या क्षेत्रात आहेत त्यामुळं या क्षेत्रातसुद्धा अनेक नवीन संधी आज आपल्याला समोर येताना दिसतायत. आणि मी सुरुवातीला सांगितलं तसं सर फक्त अभिनेते नाही आहेत सर लेखक आहेत दिग्दर्शक आहेत किंवा अजून अनेक गोष्टी या क्षेत्रामध्ये आहेत. तर आपण जरूर याविषयीचे प्रश्न विचारू शकता सरांना. हा माईक प्रश्न विचारा असं म्हटलं तरी हसला तिकडे कुठे. तुम्ही त्यांना प्रश्न विचार. नमस्कार सर. तर माझा प्रश्न असा आहे की आम्ही ग्रामीण भागातून आलेलो आहे जामखेड तालुका. तर सर माझी अशी इच्छा आहे की ग्रामीण भागातला कलाकार हा उच्च कलाकार होऊ शकतो का ग्रामीण भागातला असा माझा प्रश्न आहे. प्रयत्न केला तर. हा हा निश्चित प्रयत्न केला तर. मकर अनासपुरला बघा ना तो खेडेगावातून आलेला आहे अनासपुर. आज मोठा नट अभिनयाला असं ग्रामीण भाग आणि शहरी भाग असं काही नसत. सर नमस्ते. आपण बोललात की ती नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा त्याची एक्झाम असते तर ती म्हणजे त्याला काही क्वालिफिकेशन किंवा आपण कधी देऊ शकतो ती एक्झाम?
हां ती परीक्षा त्याला ग्रॅज्युएशन लागते पदवी लागते. हो झाले ग्रॅज्युएशन कम्प्लीट. हां त्याला पदवी लागते आणि ती परीक्षा फॉर्म मार्चमध्ये सुटतात. हां आणि तीन परीक्षा असतात त्याच्या. अजून काही? नमस्कार. मला हे विचारायचं आहे की आपण समजा आपण नाटकात काम करतो किंवा इतर कोणतं पण कलेचं क्षेत्र असलं म्हणजे आपली तर आपण त्याच्यासोबत डॉक्टर इंजिनियर आणि परत आपलं कलेचं एक छंद म्हणून दोन्ही जोपासता येतं का? म्हणजे पॅशन आणि प्रोफेशन एकत्र होऊ शकतं का? अगदी अगदी होऊ शकतं. खूप लोक आहेत आपल्याकडे इंडस्ट्रीमध्ये की जे डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत मोठमोठे पण ते त्यांनी नंतर कला क्षेत्र निवडलं नाही असं करता येतं. दोन्ही एकत्र करता येतात. ठीक आहे. सर तुम्ही ऍक्टर बनण्यासाठी कसं स्ट्रगल केलं? प्रश्न कुठून कसा होता ऍक्टर बनण्यापर्यंतचा? मी सांगितलं मगाशीच की दिल्लीतून शिकलो पुण्याला शिकलो आणि मग फोटो घेऊन मी मुंबईत फिरत होतो की मला काम द्या म्हणून. आणि वाटत होतं ना की मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपल्याला काय मिळणार आहे तर सिक्युरिटी गार्ड पिऊन पण एक वेळ यायला लागते ती 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 वेळ आली की होतं पण ती वेळ कधी येईल हे या क्षेत्रात नाही सांगता येत. पण मग जर आपण ठरवलं की पाय रोवून या क्षेत्रामध्ये आपलं उभं राहायचं करायचं काम तर निश्चित होणं वेळ लागतो. पण नमस्कार सर. सर सध्या विविध चॅनल्सवर लहान लहान मुलांचे कार्यक्रम असतात तर सोशल नेटवर्कवर एक चर्चा होती की या कार्यक्रमांमुळे मुलांच्या म्हणजे निरागसपणावर परिणाम होतोय तर त्याच्या बाजूने आणि त्याच्या विरोधामध्ये कलाकारांची एक टीम तयार झालेली होती यावर तुमचं मत काय? किती लिमिट पर्यंत किती लिमिटपर्यंत आपल्या मुलाला त्याच्या अधीन होऊ द्यायचं हे पालकावर आहे. म्हणजे अगदी शिकायचं वय सोडून त्याला जर तुम्ही त्यातच टाकून त्यातच तो जाईल असं वाटलं कारण हे जे बेसिक शिक्षण आहे ते फार महत्त्वाचं. एक ते शिकायचं वय जर निघून गेलं तुमचं तर मग पुढे त्या माणसाला मग तो अडकून तरंगून जाईल कुठे त्याला तो ध्येय सापडणार नाही किनारा सापडणार नाही. त्यासाठी पालकांची जबाबदारी अशी आहे की कुठपर्यंत त्याला जाऊ द्यायचं आणि कधी त्याला रोखायचं की आणि त्याला मुळाची जाणीव यासाठी करून दिली पाहिजे की शिक्षण जास्त बेसिक शिक्षण महत्त्वाचं आहे शिक्षणाशिवाय काही खरं नाही. तो व्हावंच जाणार नंतर. सर एक प्रश्न मीच विचारतो आता इथूनच. हा हे जे क्षेत्र आहे सध्याचं आपलं एंटरटेनमेंट सेक्टर आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये म्हणजे बऱ्याचदा येणाऱ्या लोकांचं उद्दिष्ट असतं की मला ॲक्टरच बनायचं आहे किंवा समवाट. पण आता हे क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात विस्तारित होत आहे तर या क्षेत्रामध्ये कोणत्या कोणत्या ह्याच्यात आपण काम करू शकतो आज असं तुम्हाला वाटतं? कारण फक्त ॲक्टिंग हा एकच भाग त्याच्यामध्ये नसतो तर अनेक गोष्टी आहेत तर त्या कुठल्या आहेत हे मला वाटतं तुम्ही सांगावं. अतिशय उत्तम प्रश्न विचारला. तुम्ही म्हणजे शिकत असल्यापासून तुमची रुची समजा वाचनामध्ये असेल लेखनामध्ये असेल आणि तुम्ही एखाद्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये जर बाहेर आला असाल तुम्ही तर तुम्हाला आपोआप बाकीचे पण पैलू तुमचे पॉलिश होतात. म्हणजे तुम्हाला लिहिता येतं तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुमचं आफाट वाचन होतं तर ते तुम्हाला जर व्यक्त व्हायचं असेल तर तुम्ही लिहिलं समजा तर मग अभिनयासोबत समजा एक लेखन आहे तुमच्यासोबत आणि तुम्हीच लिहिलेलं समजा तुम्हाला असं वाटलं की बाबा हे मला मांडायचं आहे तर हे तुम्ही स्वतः दिग्दर्शित करू शकता. किंवा तुम्हाला वाटलं की मला काव्य चांगलं जमतं आहे लिहिता येतं आहे तर एकदा शब्दांची दोस्ती जमली की मग शब्द कागदावर उतरवता येतात तर मला वाटतं की मग लेखन दिग्दर्शन काव्यलेखन गीतलेखन आणि तुम्हाला चांगलं हे येत असेल काय कम्प्युटर वापरता किंवा सॉफ्टवेअर आलं तर खूप FCP वगैरे चांगले चांगले सॉफ्टवेअर असेल तुम्ही ह्या बऱ्याचशा गोष्टी एकत्र करू शकता कारण हे क्षेत्र नुसतं आता मगाशी म्हटल्याप्रमाणे अभिनयावर
एकच एक धरून चालायचं नाही तर आपण बाकी ठिकाणी पण ट्राय केली पाहिजे. तर म्हणजे तुम्हीच तुम्हाला स्वतःचा शोध घेतलात ना की ते सापडतं. मला वाटतं की हे लेखन, गीतलेखन, दिग्दर्शन होऊ शकतं. बऱ्याच गोष्टी आपण या माध्यमातून करू शकतो. अजून काही प्रश्न आहेत? हॅलो सर. हॅलो. तुमची जी मालिका महाराष्ट्राने खूप लोकप्रिय केली, जिडोक्यावर घेतली, त्यातली तुमची सिग्नेचर स्टेप आणि ते काव्य तुम्ही इथे केले तर आम्हाला खूप बरं वाटतं. तुम्ही सांगितलं. नाही 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 त्याचं म्हटलं ते एक तांबडे बाबा नावाचे माझे गुरुजी होते आणि मी त्यांचा दादा होळकर नावाचं भक्त होतो. त्यांची उपासना करण्यासाठी मी एक आरती म्हणायचो, ती आरती मी तुम्हाला म्हणून दाखवतो. तुम्हारे शरण में तांबड़े बाबा मेरे बाबा, तांबड़े बाबा नयन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा, अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा. धन्यवाद सर. आता तुम्ही किती जणांनी सरांचं ऑब्झर्वेशन केलं मला माहीत नाही, पण ते ज्या पद्धतीनं माईक यूज करत होते आपला आवाज याच्यामधनं येणारा ऐकून, हे सुद्धा एका कलाकाराचं वैशिष्ट्य असतं. कारण सर खूप उत्तम पेटी वाजवतात आणि ते चांगले गायक सुद्धा आहेत. त्यांच्या बरोबर तुम्ही आत्ता हे जी त्यांना जी आरती देण्यात आली होती त्याचं ही लोकप्रिय होण्यामागचं एक प्रमुख कारण आहे, कारण ती ताल, लय, सूर हे सुद्धा कलाकाराला समजावं लागतं. सर खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी आपले विचार शेअर केल्याबद्दल. आणि मी विनंती करतो माननीय ॲडव्होकेट डॉक्टर बाळाजी बोठे पाटील सरांना की त्यांनी माननीय मिलिंद शिंदे सर यांचा इथे सन्मान करायचा आहे. आपल्या बऱ्याच जणांच्या मनातले काही प्रश्न आपण इथे विचारले त्याबद्दल आपलेही मनापासून आभार, कारण वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं तुमच्या समोर सकाळपासून येत आहेत. अकॅडमिक्समधनं डायरेक्ट आपण एका एंटरटेनमेंट फील्डकडे गेलो. मी विनंती करतो बोठे सरांना की त्यांनी मिलिंद शिंदे सरांचा इथे सन्मान करायचा आहे.